राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ त्यांच्या मूळ गावी परोंख इथे आज नागरिक अभिनंदन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. 25 जूनपासून राष्ट्रपती उत्तर प्रदेशच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यात त्यांनी कानपूर जिल्ह्यातल्या परोंख गावाला भेट दिली. राष्ट्रपती पदाचा पदभार सांभाळल्यानंतर आपल्या मूळ गावी जाण्याची राष्ट्रपतींची ही पहिलीच वेळ आहे. परोखवासियांमध्ये राष्ट्रपतींच्या भेटीमुळे विशेष उत्साह दिसून आला. राष्ट्रपतींनी परोख गावातल्या पथरी देवी माता मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या आपल्या वीरांगना झलकारीबाई महाविद्यालयाला तसंच पूर्वीच्या त्यांच्या घराला राष्ट्रपतींनी भेट दिली. त्यांच्या घराचं रुपांतर आता मिलन केंद्रात करण्यात आलं आहे. परोख इथल्या सोहळ्यानंतर राष्ट्रपतींनी सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. राष्ट्रपतींच्या गौरवार्थ आज परोखसह आजूबाजूच्या परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.